हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। जसं की आपल्याला माहीत आहे, हिवाळा चालू झालाय आणि हिवाळा म्हणलं की खूप सारं गोड खावंसं वाटतं। म्हणूनच आज आपण करणार आहोत गुळ पापडी। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। एक छोटी वाटी तूप घालून घ्यायचं कढईत। तूप चांगलं गरम झालं का त्याच्यामध्ये एक वाटी बेसन पीठ, ते गव्हाचं पीठ टाकायचं। जसं आपण लाडूला बेसन पीठ भाजून घेतो तसं हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं। एकदम बारीक गॅस करायचा आहे आणि 20 ते 30 मिनिट चांगलं असं परतून परतून असं हलवीत राहायचं सारखं सारखं। आणि एकदा पीठ भाजलं चांगलं तर चांगला वास येतो पिठाचा आणि कलर पण बदलतो। जोपर्यंत होत नाही तर असं हलवत राहायचं सारखं। कणिक लगेच खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे जरा जाडबुडाचं भांडं घ्यायचंय आणि त्यातच हे भाजून घ्यायची कणिक। थंडीत सगळ्यात खाण्यासाठी जर उत्कृष्ट कुठला गोडाचा पदार्थ असेल तर गुळ पापडी, कारण याच्यामध्ये गुळ आणि जे आपले गव्हाचं पीठ आहे त्याचं प्रमाणात 1:2 म्हणजे एक वाटी जर गव्हाचं पीठ असेल त्याला अर्धी वाटीच गुळ लागतो। म्हणजे त्यामुळे गव्हाच्या पिठाच्या निम्मा गुळ घालायचा आहे आणि गुळ जितका आपण जास्त खाऊ हिवाळ्यात तितका आपल्या शरीराला जास्त उष्णता मिळत असते। एक 5-10 मिनिटं भाजलं की असं थोडा थोडा कलर चेंज व्हायला सुरुवात होती पण सारखं हलवत राहायचं नाहीतर मग खाली चिटकून ते करपण्याची शक्यता असते। तुम्ही पाहू शकता असं थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि वास पण थोडा थोडा सुटायला लागलेला आहे पिठाचा भाजल्याचा। अजून 1-2 मिनिटं त्याला लागणार आहे सारखं सारखं असं हलवत ठेवायचं। ह्या स्टेजला आता तूप घालायचंय। मगाशी एक छोटी वाटी जो आपली चटणीचा बाऊल असतो त्या आकारामध्ये पहिल्यांदा तूप घातलेलं, आता दुसऱ्यांदा परत घालून घ्यायचंय। तूप हे बॅचेसमध्ये घालायचंय कारण जेवढं गरजेचं आहे तेवढंच घ्यायला लागणार आहे तूप, त्यामुळे एकदम घालून नाही ठेवायचं नाही तर ते पातळ होऊन जाईल मिश्रण आणि मग आपली पापडी नीट होणार नाही। अजून एक बॅच करू तुपाची आणि ती टाकून घेऊ। तूप तर पहिल्यांदा सगळं शोषून घेतलं जातं आणि नंतर ना ज्यावेळेस ते पूर्ण छानपैकी भाजलं जाईल त्यावेळेस ते परत सोडलं जातं तूप पिठाकडनं, त्यामुळे अजून थोडं तूप लागेल आपल्याला। परंतु आधी हे भाजून घ्यायचे आणि मग ते दुसरं तूप टाकायचे। आता मी परत थोडं तूप टाकते। गावठी तुपाचा वापर केलेला आहे त्यामुळे ते जितकं जास्त वापरलं जाईल तितकं आपल्या शरीरासाठी ते चांगलंच असणार आहे, त्यामुळे तुपाचा वापर करताना अजिबात काही वेळ नाही करायची। आता ही शेवटची बॅच आहे ती टाकून घेते। एक वाटी जा
आपण ही वाटी भरून कणिक घेतली होती, त्यामुळे या वाटीच्या हिशोबाने आपल्याला अर्धी वाटी आता गुळ किसून घ्यायचं आहे. हा केमिकल विरहित गुळ आहे, तुम्ही पण गुळ घेताना केमिकल विरहित गुळच घ्यायचा. थोडा महाग असतो पण तो आपल्या शरीरासाठी चांगला असतो, कारण काहीतरी हेल्दी खायचं म्हणून आपण गुळ खातो साखरेऐवजी. तर त्या गुळ घेताना सुद्धा एकदा चेक करायचं की त्यात केमिकल आहेत की केमिकल विरहित आहे, आणि मगच घ्यायचं ज्याला आपण सेंद्रिय गुळ म्हणतो ते. तुम्हाला जर हे किसायचं कंटाळा आला तर गुळाची पावडर पण भेटते आई, ती घेतलीत तरी चालेल, किंवा मग तुम्ही गुळाचे बारीक असे चिरून घेऊ शकता गुळ विळीवर, पण किसायला सोपं पडतं. चेक करूया आता अर्धी वाटी भरतंय की नाही, जर कमी असेल तर पुन्हा गुळ किसून घेऊ. अर्धी वाटीला थोडं कमी आहे, अजून एक खडा किसून घेऊ गुळाचा. आणि आता हा चिर किसलेला गुळ आहे हा आपल्या गरम जे गव्हाचं पीठ भाजलंय त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. गुळ टाकल्यानंतर ना गुळ वितळेपर्यंत हलवायचे, जेणेकरून हे कणी आणि गुळ व्यवस्थित एकत्र मिक्स होईल. तुम्ही पाहू शकता मगाशी ज्यावेळेस गुळ टाकलं त्यावेळेस जे मिश्रण ड्राय वाटत होतं ते गुळ वितळल्यानंतर ना आपोआप ओलं ओलं व्हायला लागले, आणि आता ते अजून टेम्परेचर वाढलं त्या मिश्रणाचं की ते अजून गुळातलं पाणी सुटल्यानंतर ना ते पूर्ण पातळ होऊन जाईल. मस्तपैकी आता तूप सुटायला लागले पिठात ना बाई. आता आपण याची पापडी थापून घ्यायला सुरुवात करू. गॅसवरून हे खाली उतरवायचे मिश्रण आणि गरम गरमच पापडी थापून घ्यायची. पाहू शकता तुम्ही तेल बाजूला पडायला लागलेलं आहे पिठामधलं. एक असं सपाट असं ताट घ्यायचंय किंवा प्लेट, आणि त्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचंय, किंवा तेलाने ग्रीस केलं तरी चालते जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यांनी. पण आता आपण पापडीसाठी तूपच वापरलं होतं त्यामुळे मी तुपानेच ग्रीस करून घेते, आणि हे त्याच्यावर थापून घ्यायचे. खूप जाड नाही थापायचे, कारण पापडी म्हणतोय आपण म्हटल्यावर त्याला पापडीसारखाच पातळपणा पाहिजे. अशा पद्धतीने थापून घ्यायचे, आणि थोडंसं मिश्रण गरम असताना त्याच्या वड्या कापून घ्यायचे, कारण थंड झाल्यावरती वड्या कापता येणार नाही. ह्या कलथ्यानेच मी वड्या कापून घेते. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं वाटतील तशा लहान मोठ्या आकाराने वड्या तुम्ही कापू शकता. आता आपली गुळपापडी आहे ती थंड झाली आहे, तर ती काढून घेऊया. त्याच्या वड्या सेट झाल्यात का नाही पाहूया. परफेक्ट सेट झालेले आहेत. आता हे सगळ्या ताटातनं बाहेर काढून घेऊया.
मस्तच. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे आपली गुळपापडी.